स्वागतम स्वागतम. आपल्या सगळ्या श्रावण क्वीन इथे रेडी झालेल्या आहेत, सगळ्या छान दिसतात आणि ते धमाल मस्ती करायला रेडी आहे. आवाज येत नाहीये, रेडी आहे? येस. हे स्पिरिट आपल्याला शेवटपर्यंत दाखवायचं आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. सादर करते मूड फ्रेशनर पावर्ड बाय 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेड, स्पेशल पार्टनर डायरेक्टरेट ऑफ टुरिझम, साडी पार्टनर सोनी पैठणी, फूड पार्टनर कुबल मसाले, स्नॅक्स पार्टनर सुमिरा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ज्वेलरी पार्टनर कालिश्का बाय प्रियंका घारे. या विशेष कार्यक्रमात मी या कार्यक्रमाची निवेदिका पूनम सांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण दीप प्रज्वलन करून करतो. मी आपल्या मान्यवरांना, जजेस आणि आपले स्पॉन्सर्स यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या सहसंपादिका डॉक्टर मनुश्री पाटील यांनीही यावं आणि श्रेष्ठ महाराष्ट्राच्या रिजनल हेड शीतल कांबळे यांनी कृपया मंचावर यावं. गणपती बाप्पा. दीप प्रज्वलनाने आपल्या ह्या सुंदर अशा मंगलमय सोहळ्याची सुरुवात होत आहे. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या सहसंपादिका डॉक्टर मनुश्री पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर थांबावं. श्रेष्ठ महाराष्ट्र याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात उत्सुकता आहे, पण ते नक्की काय आहे यांना मी विनंती करते की त्याबद्दल आपल्या सगळ्यांना थोडी माहिती द्यावी. तुमचं सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत. खरंच श्रेष्ठ भारतातला आपला महाराष्ट्र कसा श्रेष्ठ आहे हा दाखवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. खरं तर आपण बघतो आहे श्रेष्ठ महाराष्ट्र हे माध्यम आता आम्ही घेऊन येतो आहे. एकीकडे माध्यम क्षेत्रामध्ये खूप सारे असे बदल होत आहेत. आपण बघतो या स्पर्धेच्या वातावरणात आणि या ब्रेकिंग न्यूजच्या धावपळीमध्ये कुठेतरी आशय आपण हरवून बसतो आहे आणि हाच प्रयत्न, हीच गौरवशाली परंपरा महाराष्ट्रातील ही जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि अर्थातच म्हणून ही पहिली स्पर्धा मंगळागौर आम्ही भरवतो आहे. हा नवा महाराष्ट्र आपल्यासमोर आम्ही लवकरच घेऊन येतो आहेत आणि सकस आणि दर्जेदार कॉन्टेंटसाठी मराठी माणसाला त्याची आजही गरज आहे आणि हाच देण्याचा प्रयत्न आम्ही श्रेष्ठ महाराष्ट्रमधनं करणार आहोत. अर्थातच आपली साथ ही आपली सुरुवात आहे आणि आपला सहकार्य सहभाग अगदी येणाऱ्या काळातसुद्धा असाच राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुर्तास सगळ्या मान्यवरांचे आणि आपल्या सगळ्या कॉन्टेस्टंटचे खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024 या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करणार आहोत. मंडळी ओ भाई थांब. कोण थांब काय? कोण हजर आहे इथे? जरा कोण हजर आहेत म्हणजे, अरे इथे एवढ्या सगळ्या श्रावण क्वीन फुललेल्या नटलेल्या दिसत नाहीत का तुला? हा मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, तुला माहित आहे का काय? हो माहित आहे मला मंगळागौर कार्यक्रम. पण काय मंगळागौर, काय खेळतात सांग बरं? एवढ्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या, सगळ्या सखी जमलेल्या आहेत. सासवसुनाची भांडणं, नवऱ्याच्या उकाळ्या पाकाळ्या, आट्या पाट्या, आगोटा पागोटा, बस फुगडी, तवा फुगडी, जवा तवा पडेल तेव्हा फुगडी. तुझ्या माहितीसाठी सांगू का, 110 प्रकारचे विविध खेळ खेळले जातात मंगळागौरीमध्ये. म्हणजे तुला सगळीच माहिती आहे? अगदी, त्यासाठीच तर मी आलोय. नाही कळलंय मला, पण ठीक आहे, थँक्यू सो मच. आता तू जाऊ शकतोस. ओके, कुठे कुठे जाऊ शकतो म्हणजे कुठे जायचंय? मी इथेच थांबणार आहे. हा सगळ्या बायकांमध्ये तू इथेच थांबणार आहेस का? हो, म्हणजे काय थांबलं तर चालेल ना. ठीक आहे, मग मी पण कोणाला तरी इथे तर बोलवणार आहे. कोणाला बोलवतेस? कोणाला बोलवते? असा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत लावणी क्वीन द वन अँड ओनली कोरिओग्राफर आशिष पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. लावणी किंग म्हणून त्याची प्रसिद्धी, त्याची ख्याती सर्वांनाच आहे. जरा जोरदार टाळ्या आशिष पाटील यांच्यासाठी. आशिष, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी डॉक्टर मनुश्री पाटील यांना विनंती करते की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्या आशिष पाटील यांच्यासाठी. टाळ्या ऐकू येत नाहीये, जोरदार.
हे आपले पहिले परीक्षक आहेत आणि आशिष नक्कीच आम्ही विनंती करणार आहोत की आज इथे येऊन परीक्षकाची भूमिका साकारताना सुरुवातीला तुमच्याकडनं नक्की जाणून घ्यायला आवडेल असं वाटतंय. खरंच नमस्कार सर्वांना. श्रेष्ठ महाराष्ट्राची श्रेष्ठ मंगळागौर 2024 मध्ये मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी शीतल मॅडम यांचा. येस, मी एवढंच म्हणेल की मजा करा. जे आम्ही नेहमी म्हणतो की स्टेप्स वगैरे ठीक आहे, 1, 2, 3, 4 सगळं असतं, पण जर तुम्ही इथून नाचाल तर ते आम्हाला तिथपर्यंत पोचणार. सो मनापासून नाचा, बिंधास नाचा. कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार, पण आपल्यासाठी तुम्हाला आनंद झाला पाहिजे असं नाचा की आज मी माझ्यासाठी हे 5 मिनटं जगणार आणि तसं जगा बस. सो ऑल द व्हेरी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू 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 सो मच. थँक्यू आशिष, मी विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पण तू आशिषला बोलवलंस, माझ्यासोबत पण कोणीतरी आलंयस. आता कोण पाहिजे? मी एकटं येऊन चालणार कसं? माझी ताई आली आहे सोबत माझ्या, मी तिला घेऊनच आलो आहे कार्यक्रमासाठी. ताईला मंगळागौर येते का? ताईला मंगळागौर येते. ताईला मंगळागौर येतं, बॉलिवूड स्टाईल येते, एरोबिक्स येतात, अजून काय काय सांगू ग. फक्त ती फक्त महिलांनाच नाचवत नाही, ती अप्सरेला पण नाचवते, त्यात पण ती पटा येत आहे. फुलवा खामकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या दुसऱ्या जज आजच्या मंगळागौर स्पर्धेसाठी फुलवा खामकर जोरदार टाळ्या. मी शीतल मॅमना विनंती करेन आपण फुलवाताईंचं इथे स्वागत करण्यासाठी यायचंय. टाळ्या जरा जोरदार वाजवायला पाहिजेत. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024 आपल्या दुसऱ्या जज फुलवा खामकर. नमस्कार. मला खूप छान वाटतंय. मी जिमनॅस्टिक्स केलं लहानपणापासून, तर खेळ आपण जेव्हा खेळतो तेव्हा तुमच्यात एक ऊर्जा असते, तर मला असं वाटतं माझ्या खेळाने मला आत्तापर्यंत एक परफॉर्मर म्हणून किंवा कोरिओग्राफर म्हणून साथ दिली. मला जे बोलायचं ते आशिष बोलून झालं आहे की आम्ही, कारण मला असं वाटतं जिंकणं हरणं, म्हणजे मी तर खूप रियालिटी शोज केले आहेत, असे खूप डान्स परफॉर्मन्सेस पण वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत, शेवटी आपल्याला मज्जा आली पाहिजे. आणि जेव्हा ती मज्जा आणि मग त्याला इतकी मिळाली, माझं असं हे करण्यापेक्षा मी मज्जा केली स्टेजवर. प्लीज 1, 2, 3 भानगडीत पडू नका. मी, आम्ही दोघं रियालिटी शो करतो, आम्ही खूप केले आहेत. शेवटी कुठल्याही स्टेजवर, मग ते घरातलं असो किंवा एखादं प्रोफेशनल स्टेज असो, ही कम्पॅरिझन नाही होता कामा. एक तुम्ही परफॉर्मर असाल तर तुम्हाला स्वतःला मजा आणि आनंद घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आज आम्हाला खूप मज्जा आली पाहिजे. मला मंगळागौरचे खेळ खूप आवडतात. सो ऑल द बेस्ट, खूप मज्जा करा. पुढचे 3-4 तास आपण खूप धमाल करू. थँक्यू थँक्यू थँक्यू. फुलवाताईंसाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. प्रत्येक स्त्री ही खूप सुंदर असते आणि तिचं सौंदर्य, ओरिजिनल मुळात असलेलं सौंदर्य अजून खुलून दिसतं ते तिने अंगावर घातलेल्या दागिन्यांमुळे. बरोबर? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. कसे आहेत दागिने? छान आहेत, मस्त. त्याबद्दल विचारणार होतो, काय हे इसका राज क्या है? अरे इसका राज तो अभी बताती हूँ. हे दागिने म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एक हळवा कोपरा असतो आणि आजकाल मार्केटमध्ये अनेक स्पर्धा आहेत, पण तरी पण हा ब्रँड 25 वर्ष आपलं नाव टिकवून आहे. पारंपरिक लुक आणि थोडा मॉडर्न टच असलेले हे दागिने आणि त्याच्यामध्ये नवनिर्मितीची एक आवड, ह्या वेगवेगळ्या इमिटेशन ज्वेलरीचा संग्रह तिने केलेला आहे. 350 महिलांना सक्षम करण्याचं कामही तिने केलेलं आहे. अशा आपल्या कालिष्का ब्रँडच्या प्रियंका गारे या आजच्या आपल्या 3रा जज आहेत. मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि या दागिन्यांमुळे माझं सौंदर्य अजून खुलून दिसलं आहे. येस, मी तृप्तीजींना प्लीज विनंती करेन आपण मंचावरती यायचं आहे आणि प्रियंकाजींचं आपण स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या. सर्वप्रथम आज मंगळागौरीचा कार्यक्रम म्हणजे माझ्या आई जगदंबेचा कार्यक्रम आणि इथे बसलेल्या सगळ्या माझ्या गौरी आणि गौर म्हटलं की दागिना हा आलाच. स्त्री सुंदर आहेच आणि तिला खुलवून ठेवतो तो दागिना. तर अशा सर्व माझ्या गौरींना माझा मानाचा मुजरा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू सो मच प्रियंका मॅम. अर्थात आम्हा कलाकारांना आज इथे येण्याची संधी त्यांच्या माध्यमातूनच मिळालेली आहे, तर त्यांच्यासाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत प्रियंकाजींसाठी. चला तर ह्याच दिलखुलासपणे मिळणाऱ्या दाद आणि ह्या शिट्ट्यांच्या नादात आजच्या या स्पर्धेला सुरुवात करूया. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024. पहिला ग्रुप पुण्याचा आहे, नक्षत्र ग्रुप. ग्रुपला विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं सादरीकरण करावं. चला तर मग
धमाल मस्ती करायला तयार राहूया. चला तर जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया आपल्या पहिल्या संघाला. जोरदार टाळ्या. लाल शेंदराचा खापा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. मंगल गौरी मंगल माते वंदन करतो तुला. फुगड्यांनी सुरुवात करूया मंगळा गौरी जागरणाला. ए चला ग चला चला चला. गवरी मंदी गवरी माई मंगळा गवर. गवरी मंदी गवर माई मंगळा गवर. चला ग मंगळा गौरी चाया करूया जागर. चला ग मंगळा गौरी चाया करूया जागर. आयानो या ग बायानो शेजारणी नो या गया. आयानो या ग बायानो शेजारणी नो या गया. फुलून आलय अंगण बाई जिम्यान धरलय रिंगण. फुलून आलय अंगण बाई जिम्यान धरलय रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडनी. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडनी. कशान मन हे झालं ग बायकावर बावर. कशान मन हे झालं ग बायकावर बावर. चला ग मंगळा गौरी चाया करूया जागर. चला ग मंगळा गौरी चाया करूया जागर. आता आपण सुपाचं खेळ खेळूया. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. हे सूप कुण्या ग बंदराच. हे सूप वरळी बंदराच. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. खरंच या समाजामध्ये महिला सुरक्षित आहेत का? बदलला काळ नाही राहिला जुना. बदलला काळ नाही राहिला जुना. दुर्गेचे हे रूप घेऊनी महिला अवतरल्या पुन्हा. दुर्गेचे हे रूप घेऊनी महिला अवतरल्या पुन्हा. अखंड ज्योत तेवते तुझ्या निरांजनातली. अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजली. त्रिशूल खंड घेऊनी विनाशन्या असुरये. बनून रौद्र कामिनी प्रकाशन्या तिमिरये. प्रतीक नारी शक्तीची वैष्णवी महेश्वरी. तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे वा 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 वा. एकदा जोरदार टाळ्या. नक्षत्र पुणे नक्षत्र ग्रुप पुणे यांची काल एंट्री झाली. आणि आज सकाळपासून एवढ्या पावसातून एवढ्या छान तयार होऊन या सगळ्या महिला सगळ्यात आधी इथे हॉलवर हजर होत्या. आणि त्याच गोष्टीचं कौतुक आपण आता इथे करणार आहोत, बरं का? कारण आज ह्या सगळ्याजणी छान नटून थटून आलेल्या आहेत, पुण्याहून आलेल्या आहेत. आणि एवढं छान सादरीकरण त्यांनी केलं, एवढं सगळ्यांचं ड्रेसिंग पण मस्त छान एकत्र सगळ्यांनी दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकीला माझ्या हातात ते गिफ्ट आहे ना, ते मिळणार आहे. आता हे जे छानसं गिफ्ट बघतेस का तू, 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं ही छानशी भेट प्रत्येकीला मिळणार आहे मात्र. ओके, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कार्यक्रमाचे प्रायोजक पावर्ड बाय 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून आपल्या प्रत्येक सखीला हे गिफ्ट देण्यात येणार आहे. चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. वाशीचा राजा महिला मंडळ नवी मुंबई. एका फुलाच्या पाच पाकळ्या पूजिते मंगळा गौर ग. पूजिते मंगळा गौर ग. पूजिते मंगळा गौर. अगं मुलींना आपण जिम्मा खेळूया का? सरसर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो. या बाई गुल्लानाचा बार आमच्या वेण्या झाल्या लाल. अगं आपले बैल कुठे गेलेत बघा जरा.
दोन तीन बैलांच्या लागल्या झोंब्या ग लागल्या झोंब्या तिथं माझं माहेर पंढरपूर ग पंढरपूर पंढरपूर ग काय बाई साज ग काय बाई साज पंढरपूर ग बांगड्या साज ग बांगड्या साज येता जाता ग खाळकुळवा जग खाळकुळवाच येता जाता ग खाळकुळवा जग खाळकुळवाच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊ व नारी शक्तीचा जागर करूया. महिलांवर होणारे अनेक अत्याचार थांबवण्यासाठी महिलांनी सज्ज व्हायला हवे व आत्मसंरक्षणासाठी स्वसंरक्षणाचे शिक्षण प्रत्येकीनेच घ्यायला हवे. आज प्रत्येक पालकाने मुलीचे संरक्षण घरात बसवून न करता त्यांचे समाजातील वाईट प्रवृत्तीपासून रक्षण करण्यासाठी व त्यांच्या मनगटातील ताकद वाढवण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मसन्मान जागवायलाच हवा. आज 21व्या शतकात कला विज्ञान तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात महिलांनी उत्तम प्रगती केली आहे, तरीही महिलांसाठी आत्मसंरक्षण स्वसंरक्षण हा मुद्दा आघाडीवर असायलाच हवा, कारण हाच त्यांच्या सन्मानाचा मार्ग असेल. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जेथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथे देवतांचा वास असतो. नारी आपला नाहीस, तू सबला आहेस, तूच काली तूच दुर्गा आहेस. नारी शक्तीचा नारी शक्तीचा नारी शक्तीचा विजय असो. धन्यवाद. हो एका जोरदार टाळ्या नारी शक्तीसाठी. म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या जणी एवढ्या मैत्रिणी एकत्र येतात, सगळं काही आहे, एवढ्या वर्षांची मैत्री होते, मला पण आता असं वाटतं ना की सेटल व्हावं. सेटल व्हावं कुठे आणि कसं? नाही म्हणजे लग्न झालंय त्या बाबतीत सेटल वगैरे सगळ्या गोष्टी कळल्या, पण मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं किंवा छत असावं डोक्यावर हे मला नेहमी वाटत असतं. एक वेळ काय ना, तुला मुंबईत बायको मिळणं सोपं जाईल पण घर कठीण आहे. खरं म्हणते का ही बायको मिळणं सोपं आहे? आशिष काय म्हणणं तुझं? सिंगल बरं आहे ना? प्रियंकाजी घर असेल तर बायको पटकन मिळेल. घराला महत्व आहे पण अरे इतकं सोपं नाही आहे रे मुंबईमध्ये. आपल्या मनासारखं आपल्याला हवं तसं आणि स्पेशली म्हणजे आपल्या बजेटमध्ये इतकं सोपं वाटलं तुला? काय ना, शक्य आहे शक्य आहे शक्य आहे. कारण कसं आहे, 99 विला असेल ना आपल्या सोबत, म्हणजे जे जमीन प्रायव्हेट लिमिटेड आहे की नाही, जेव्हा अशी सात भक्कमपणे आपल्या सोबत असेल ना तर मुंबईत हक्काचं घर आरामात असू शकतं. नक्की. हो म्हणजे काय, कारण कसं आहे बघ, आत्ताच्या घडीला मुंबई हे फक्त मुंबई पुरतं मर्यादित नाहीये, ठाणाही एकवटलंय, पनवेलही जवळ आलंय, अटल सेतूवरून 20 मिनिटात पनवेलला जातो माणूस. मग हे घर सोपं आहे की नाही घेणं? आणि जेव्हा 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेड सोबत असेल तर हमकास स्वतःचं हक्काचं घर, ते पण पॉकेट फ्रेंडली, नक्की मिळू शकतं. तुला हवंय का? नक्कीच. कितवं घर असेल तुझं, तिसरं चौथं? ते मी नाही सांगणार. हो की नाही? yes. पण चल, तुझं हे थर्ड किंवा फोर्थ इन्व्हेस्टमेंट जरी असेल ना त्याच्यासाठी पण चांगला पर्याय. तुला घेऊन चल, तो दाखवतो नक्की काय त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत आणि काय त्या प्रोजेक्ट मध्ये चालतं. चल माझ्यासोबत बघूया. निसर्गाच्या सान्निध्यात राहायला कोणाला नाही आवडत, पण या धकाधकीच्या जीवनात ग्रीनरी तर दूर पण सुखाचा श्वास पण नाही घेता येत. पण आम्ही म्हटलं की हे शक्य आहे, तर हो खरंच शक्य आहे. 99 विला घेऊन येत आहेत रिव्हर हिल प्रोजेक्ट, तेही आपल्या पनवेल मध्ये. सिटी लाईफ शी दूर, निसर्गाच्या जवळ तुम्ही बनवू शकता तुमचं सेकंड ड्रीम होम, तेही फक्त 5 लाख प्रति गुंठापासून सुरू. एवढेच नाही तर 99 विला तुम्हाला देत आहे 20+ अमेनिटीज, जसं की जिम, स्विमिंग पूल, योगा एरिया आणि बरंच काही. तुमचे सेकंड होमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॉट बरोबर आम्ही देतोय हॅसल फ्री कन्स्ट्रक्शन. आणि हो, निसर्गाच्या जवळ राहूनही तुम्ही आहात प्राईम कनेक्टिव्हिटीच्या अगदी जवळ, जसं की मुंबई पुणे हायवे, अटल सेतू सीलिंग, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई गोवा हायवे, चौक रेल्वे स्टेशन आणि चिरले जंक्शन. तर तुम्ही सिटी लाईफ पासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात एक पीसफुल हॅपी लाईफ स्पेंड करायला एक्सायटेड आहात? तर आजच संपर्क करा 99 विला, वेअर युअर ड्रीम होम अवेट्स.
तर सगळ्यांनी बघितलंच असेल की आता आपल्याला हवं तसं आवडणारं बजेट फ्रेंडली घर आपल्याला देणार आहे पावर्ड बाय 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आसमा सय्यद यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी शीतल मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं. येस, पुष्पगुच्छ आणि एक छानसं मोमेंटो. जरा जोरदार टाळ्या आपल्या पाहुण्यांसाठी, आपल्या स्पॉन्सरसाठी झाल्या पाहिजेत, कारण कुठलाही कार्यक्रम स्पॉन्सरशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी भक्कमपणे साथ देणं हे फार गरजेचं असतं, जे आपल्याला आज मिळालेली आहे. नमस्कार. मला वाटतं बरेच ग्रुप जे आहे इथे आता, ते आपण पहिल्यांदा भेटत नाही आहोत. मागील 2 वर्षापासून आपण हा इव्हेंट करतो आहे आणि याच जागेवरती करतो आहे. आपले अँकर बोललेच की मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे. तर हीच स्वप्न पूर्ण करण्याचा लाभ मला देवाच्या कृपेने भेटलेला आहे. आणि आपण शहराच्या खूप जवळ, जसं पनवेल, ठाणे आणि आपल्या महामुंबई म्हणजेच JNPT उरण इथे अगदी 5 लाखापासून प्लॉट उपलब्ध करून देतो आहे. आणि फक्त प्लॉटच नाही तर आता आपण कन्स्ट्रक्शन देखील करून देतो आहे. 99 विला हा आपला एक नवीन प्रोजेक्ट पनवेलमध्ये आपण घेऊन येत आहोत. 100 एकर प्लस जागा आपल्याकडे आता आहेत आणि आपण फक्त 35 लाखामध्ये एक विला कन्स्ट्रक्ट करून देतो आहे. आणि तुम्हा सर्वांना इथे बघून मला खूप आनंद होतो आहे. तुमची एनर्जी एक नेक्स्ट लेवलला आहे. सगळ्या एवढ्या लवकर आल्या आहेत, एवढ्या लवकर तयार झाल्या आहेत, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचे परफॉर्मन्सेस असेच आम्हाला दाखवा. आणि प्रेक्षक तर आहेत समोर, जजेस आहेत, पुलवा मॅडम आहेत, आशिष सर आहेत, प्रियांका मॅडम आहेत, त्याचबरोबर आपली नलिनी महाती पण इथे आहेत. तर खूप खूप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, ऑल द बेस्ट. श्री उर्मिला अप्पासाहेब देसाई यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावे. श्री उर्मिला अप्पासाहेब देसाई, एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी ऑफ वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फाउंडर ऑफ पोल्ट्री हाऊस इन कोल्हापूर, फाउंडर ऑफ जनाई प्लाझा 5-स्टार हॉटेल यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. आणि मी तृप्ती पारस यांना विनंती करते की कृपया त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी ऑफ वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फाउंडर ऑफ पोल्ट्री हाऊस इन कोल्हापूर आणि फाउंडर ऑफ जनाई प्लाझा 5-स्टार हॉटेल, मॅम आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपण आज या सुंदरशा सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहात. धन्यवाद. मी नक्कीच विनंती करेन आपण स्थानापन्न व्हायचं. आणि आता आपला तिसरा ग्रुप मंगळागौर ग्रुप नाला सोपारा यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं. श्रेष्ठ महाराष्ट्राची श्रेष्ठ मंगळागौर स्वरा मंगळागौर. पूजिते मंगळागौर जागवा जागवा गौराईला जागवा 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 गौराईला जागवा 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 गौराईला जागवा. जलगबाई खेळूया मंगळागौर खेळूया मंगळागौर खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ मंगळागौर. सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी हे सुप कोणाग नगरीच हे सुप सोपारा नगरीच. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या सारंगी पेट्या सारंगी पेट्या. डिंड्या मोड पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगाग.
स्वरा ग्रुपमध्ये तीन पिढ्या एकत्र नांदताय. तर एक थोडासा ट्विस्ट आपण देऊया की आता आपल्या प्रायोजक आहेत पावर्ड बाय 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आसमा सय्यद यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि आपल्या स्वरा ग्रुप बरोबर थोडासा काहीतरी ट्विस्ट आपण दिला पाहिजे की आपले जे प्रायोजक आहेत. बरं, काय घर देत आहे का प्रत्येकीला? प्लॉट डन आहे प्लीज, मला पण फुगडी घालायला हरकत नाही. प्लॉट मिळत असेल तर मी मॅडमला विनंती करते की त्यांनी जे सगळ्यात कमी वयाच्या आहेत त्यांच्याबरोबर एखादी फुगडी खेळावी. फक्त 16 वर्षाची जी मुलगी आहे आता इथे. वा वा वा. यस. नाही नाही, मी शीतल मॅडमला विनंती करते की त्यांनी यावं. हा बरं, आपण एकमेकींना घेऊन सोबत यायला हरकत नाही, हो की नाही? हा बरं, त्या मुलीचंही कौतुक, कारण या लहान वयात तिला त्या गाण्याचंही आवड आहे किंवा जी ओढ आहे तिचंही आपण कौतुक करूया. जरा जोरदार आहे तिच्याही झाल्या, तिच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि मी म्हटलं ना की इथे वयाचं बंधन नाही आहे, आपण मन मोकळेपणाने आनंद साजरा करण्यासाठी आज इथे आलेलो आणि ते आजींकडे पाहून सुद्धा बरं वाटतं. कमरेला पट्टा बिट्टा लावलेला आहे पण उत्साह मात्र कमी नाही आहे, त्यामुळे कौतुक त्यांचं जोरदार टायने झालं पाहिजे. एका फुगडीमध्ये कळतंय रे. हा म्हणजे काय, दमलीस ना तू? हो. तर नक्की तुम्हा सगळ्यांचं कौतुक आहे. थँक्यू सो मच. येस प्लीज. येस. स्टेजवरती येताना जसे सर बोलले की मॅडम काय घर देत आहेत का सगळ्यांना, तर घर तर नाही पण नक्कीच प्लॉट देते प्रत्येक महिलेला. एका महिलेच्या नावावर 7-12 व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. वा. आणि त्यासाठी आपण महिलेच्या नाव, माझा पण दम भरला. तर महिलेच्या नावाने जर आपण जागा घेत असू तर आपण त्यांना स्टॅम्प ड्युटी GST फ्री करतोय आणि आपण मॅक्झिमम त्यांना डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक बुकिंगच्या मागे एक पैठणी आणि एक सोन्याची नथ देतोय. थँक्यू. बायको आली का माझी? पावर्ड बाय 99 विला बाय जमीन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आसमा सय्यद यांचं खरंच खूप खूप कौतुक, कारण महिला सक्षमीकरण, महिलेच्या नावावर एखादा घर असावा आणि 7-12 असावा हा विचार आहे खरंच खूप छान आहे. एकदा जोरदार टाळ्या.